जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर माहिती घेणार आहोत ते म्हणजे एस पी पी यू एक्झाम ज्या ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार बावीसला झाल्या म्हणजेच त्यांचं आयोजन हे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार तेवीस रोजी करण्यात आलेलं होतं यातील परीक्षांच्या निकालाबाबत आजच्या डेटला काय अपडेट आहे आणि आता थोड्याच दिवसात काही फॅकल्टीचे निकाल लागणार आहे यामध्ये कोणकोणत्या फॅकल्टीचे निकाल लागणार आहे याबाबत आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तसेच अद्याप आत्तापर्यंत कोणकोणत्या कुन फॅकल्टीचे निकाल लागले आणि बाकीचे निकाल कधीपर्यंत लागणार आहे याबाबत आपण अद्ययावत माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या युट्यूब चॅनलला जर का आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा कारण यामध्ये आपण डेली अपडेट तुम्हाला निकालाबाबत तसेच विद्यापीठाच्या विविध उपक्रमाबाबत माहिती देत असतो त्यामुळं आपण त्वरित या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे काही एस पी पी यू अंतर्गत ज्या परीक्षा झालेल्या होत्या त्यामध्ये विद्यापीठांनी खूप साऱ्या परीक्षांचे निकाल जाहीर केलेले जवळजवळ आत्तापर्यंत शेहेचाळीस अभ्यासक्रमाचे निकाल हे लावले गेलेले आहे त्यातमध्ये फर्स्ट इयर जे काही आहे फर्स्ट इयर बी एस सी आणि मे बी एस सी बायोटेक्स यांचे जे काही निकाल आहे ते पण लागलेला आहे आणि फर्स्ट इयर बी सी ए सायन्स या फॅकल्टीचा सुद्धा निकाल लागलेला आहे आता मी तत्पूर्वी तुम्हाला काय करतो काही महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत आपल्याला हा निकाल कसा चेक करायचा किंवा आपण सगळ्यात अगोदर बघूया आत्तापर्यंत कोणकोणते निकाल लागले आहे ते बघूया आणि त्यानंतर आपण फर्स्ट इयरचे कोणत्या फॅकल्टीचे निकाल येत्या एक ते दोन दिवसामध्ये लागण्याची शक्यता आहे किंवा मॅक्झिमम सोमवार किंवा मंगळवारपर्यंत म्हणजेच दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंतसुद्धा काही निकाल लागू शकतात काही निकाल हे पंचवीस मार्चपर्यंत देखील लागू शकतात ते का लागू शकतात याचं पण रिझन तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल बघा विद्यार्थी मित्रांनो आपण विद्यापीठाच्या ऑफिशियल होमपेजला आत्ता आलेलो आहोत त्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर रिझल्ट बघण्यासाठी एक्झाम सेक्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर थोडंसं स्क्रोल डाउन केल्यानंतर इथे स्टुडंट सेक्शनमध्ये रिझल्ट सेक्शन दिलेलं आहे त्यावरती आपण क्लिक करूया त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले व्ह्यू पास लिस्ट ऑफ एक्झामिनेशन आणि रिव्हॅल्युएशन रिझल्ट असे तीन ऑप्शन तुम्हाला दिसतील त्यामध्ये आपण ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले या बटनावरती काय करणार आहोत क्लिक करणार आहोत या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण इथे काय करूया याला डेस्कटॉप मोड काय करू सिलेक्ट करू डेस्कटॉप मोड सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला प्रत्येक फॅकल्टी इथे दिसणार आहे ज्या ज्या फॅकल्टीचे निकाल लागलेले आहेत ते आजच्या डेटपर्यंत जवळजवळ शेहेचाळीस अभ्यासक्रमाचे निकाल हे लागलेले आहेत तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात अगोदर इंजिनिअरिंग फार्मसी आणि आर्किटेक्चर यांच्या परीक्षा झालेल्या होत्या त्या त्यामध्ये त्यांनी आर्किटेक्चरचे निकाल हे पूर्णपणे लावलेले आहे नंतर बी एच एम सी टी याचे देखील निकाल लागलेले आहे आर्किटेक्चरनंतर फार्मसीचे देखील काही निकाल लागलेले आहे नंतर एम सी इंजिनिअरिंगचे लागले नंतर काही मॅनेजमेंट फॅकल्टी अंतर्गत डिप्लोमा रिलेटेड काही कोर्सेस असतात जसे की डी टी एल आहे नंतर आणखीन त्याच्यामध्येही खूप सारे पॅटर्न आहेत त्यांचे त्या अभ्यासक्रमाचे सुद्धा निकाल लागलेले आहे त्याच्यानंतर आपण य ई दोन हजार बारा चौदा आणि पंधरा फॅकल्टीचे निकाल बघितले फार्मसी रिलेटेड आपण मास्टर ऑफ फार्मसी यांचे पण निकाल बघितलेले होते तसेच आपण सेकंड अँड थर्ड इयर बी फार्मसी यांचे पण निकाल बघितलेले होते लेटेस्टमध्ये आपल्याला एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स एम एस सी इन्व्हायरमेंटल सायन्स त्याच्यानंतर एम एस सी बाय सॉरी हां एम एस सी बायोटेक्नॉलॉजी त्याच्यानंतर एम एस सी झुलॉजी यांचे देखील निकाल पी जी सेक्शनमध्ये लागलेले आहे थोड्याच दिवसामध्ये एम एस सी फिजिक्स एम एस सी केमिस्ट्री ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक त्याच्यानंतर अॅनालिटिकल हे सगळे ज लवकरच आपल्याला रिझल्ट बघायला भेटणार आहे त्यानंतर इंजिनिअरिंग फॅकल्टीमध्ये आणखीन बी बीईच्या जे काही दोन हजार बारा पंधरा एकोणावीस पॅटर्न होता टीईचा पण दोन हजार बारा पंधरा पॅटर्न होता त्याच्यानंतर आपल्याला फक्त आता एस सी दोन हजार एकोणावीस पॅटर्नचे निकाल लागणं अपेक्षित आहे ओके आणि आपल्याला माहिती आहे की टी टी आणि बी दोन हजार एकोणावीस पॅटर्नचे पण निकाल जाहीर झालेले आहे फक्त एस सीचा जो काही निकाल आहे सेकंड इयर इंजिनिअरिंगचा तर तो, तो पण लवकरच ला लागणार आहे तत्पूर्वी बघा इथे तुम्हाला मी आत्तापर्यंत निकाल कोणकोणते लागलेले आहेत ते मी तुम्हाला सांगितलं आहे त्या निकालामध्ये सगळ्यात अगोदर मी तुम्हाला इथे थोडंसं झूम करून पण दाखवू शकतो यामध्ये या, या निकालाकडे तुम्ही जरा थोडंसं लक्ष द्या त्यामध्ये निकाल कोणता आहे बघा फर्स्ट इयर बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन त्याच्यामधले सायन्स फॅकल्टी अंतर्गत आहे म्हणजे जे, जे विद्यार्थी एफ वाय बी सी ए कंसात सायन्स अंतर्गत आहे या विद्यार्थ्यांचा फर्स्ट इयरचा निकाल जाहीर झालेला आहे एखादा विद्यार्थी एस वाय बी सी ए सायन्सला असेल बट त्याचा फर्स्ट इयरचा काही बॅकलॉग राहिलेला असेल तर तो, तो यामध्ये सीट नंबर आणि आईचा नेम टाकून तो त्याचा रिझल्ट काय करू शकतो सर्च करू शकतो त्याच पद्धतीने बघा दुसरा जो काही महत्त्वाचा निकाल आहे तो म्हणजे इथे बघा आठ नंबरला दाखवलेला आहे फर्स्ट इयर बॅचलर ऑफ सायन्स बायोटेक्नॉलॉजी दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्नमध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मी मगाशी तुम्हाला आत्ता बी सी ए सायन्सबाबत माहिती दिलेली आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या माहितीसाठी तुम्हालाही माहिती आहे की आपल्याकडे बी सी ए कॉमर्स अंतर्गत पण आहे आणि सायन्स अंतर्गत आहे जे कॉमर्स अंतर्गत आहे त्या कोर्सला किंवा त्या अभ्यासक्रमाला नाव बी बी एस सी ए आहे ओके आणि जे सायन्सचे विद्यार्थी आहे त्यांना नाव काय आहे बी सी ए सायन्स आहे म्हणजे त्याला बी सी सुद्धा नाव आहे म्हणून आत्ताचं जे काही लेटेस्ट नाव आहे ते बी बी एस सी ए आहे तर हा बी बी एस सी ए कॉमर्स अंतर्गतला आहे तर हा निस्ता बी सी ए जो आहे तो सायन्स अंतर्गतला आहे त्यामुळं कोर्सबाबत कुणीही कन्फ्युजन होऊ नका ठीक आहे आता बघा यांच्या निकालाची जर का डेट बघितली ठीक आहे आता इथं तीन नंबरला बघा फर्स्ट इयर बी सी एस सायन्सची जी काही डेट होती ती एकवीस मार्च आहे तर इथे बी एस सी सायन्स म्हणजे बी फर्स्ट इयर बी एस सी बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड निकाला आहे तो वीस मार्च आहे आता बघा थोडंसं मी पाठीमागच्या पेजला येतो तुम्ही जर का थोडंसं इथे स्टुडंट सेक्शनमधून कॉलेज सेक्शनला गेलात तर इथे तुम्हाला कॉलेज लॉग इन दिसेल कॉलेज लॉग इनला थोडेसे खालती स्क्रोल करा इथे तुम्हाला कॅप्स मार्क एंट्री सिस्टीम ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार बावीस दिसेल ही मार्क्स एंट्री सिस्टीम फक्त फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे तुम्हाला हे पण माहिती आहे की फर्स्ट इयरचे पेपर हे महाविद्यालयीन स्तरावर चेक करण्यात आलेले आहे तर एस वाय आणि टी वाय हे जे काही पेपर आहेत हे विद्यापीठाकडे दिलेल्या कॅप सेंटरला परीक्षेचे पेपर चेक झालेले आहे तसेच जे विद्यार्थी पी जीचे आहे म्हणजे ज्याच्यामध्ये एम कॉम यम ए नंतर एम एस सी या किंवा एम बी ए वगैरे या फॅकल्टीचे जे काही कोर्सेस असतात तर यांचे देखील पेपर विद्यापीठांतर्गत काय केले जातात तपासले जातात पण फर्स्ट इयरचे जे काही पेपर आहेत ते महाविद्यालयांमध्ये तपासले जातात तर त्या परीक्षांचे निकाल कशा पद्धतीने किंवा त्यांची मार्क्स एंट्री ही कॉलेजकडून झालेली असते बघा आता हे पण मी काय करतो थो थोडंसं डेस्कटॉप मोडला सिलेक्ट करतो बघा मी मगाशी तुम्हाला उदाहरण कोणतं दिले होते दोन कोर्सेसचे दिले होते बघा इथे शेवट जे काही दाखवलेलं आहे बी सी ए सायन्स आणि इकडे कोणतं दाखवलेलं आहे बी एस सी बायोटेक दोन हजार एकोणावीस पॅटर्न हे कोणाच्या संदर्भातले आहे फर्स्ट इयरच्या संदर्भात आहे बघा मी मागाशी सांगितलं की बी सी एचा निकाल कधी लागलेला आहे बी सी ए सायन्सचा फर्स्ट इयरचा एकवीस मार्चला त्या मार्क्स एंट्रीची लास्ट डेट किती होती तर वीस तीन दोन हजार तेवीस होती तर वीस तारखेला म कोणत्या फॅकल्टीचा निकाल लागला तो म्हणजे बी एस सी बायोटेक्नॉलॉजीचा म्हणजे बघा मार्क्स एंट्रीची लास्ट डेट किती होती सतरा मार्च दोन हजार तेवीस होती बी एस सी बायोटेकची तर त्याचा निकाल हा वीस मार्च दोन हजार तेवीसला लागला तर बी सी ए सायन्सची जी काही डेट होती मार्क्स एंट्री करण्याची ती वीस मार्च दोन हजार तेवीस होती तर एकवीस मार्चला विद्यापीठांतर्गत काय केलेला आहे निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आता बघा लवकरच कोणकोणते निकाल लागणार आहे तर फर्स्ट इयर कॉमर्स ओके एफ वाय बी कॉम नंतर एफ वाय बी एस सी कम्प्युटर सायन्स नंतर एफ वाय बी बी ए एफ वाय बी ए ए बी ए आय बी एफ वाय बी बी ए सी एफ वाय जे काही मी सांगितलं बी बी एस सी ए किंवा बी बी ए आय बी यांची जी काही लास्ट डेट आहे तर ती बघा किती दाखवलेली आहे इथं तेवीस मार्च किती दाखवलेली आहे तेवीस मार्च दोन हजार तेवीस पण बघा विद्यार्थी मित्रांनो इथे एक तुम्हाला गृहितक तुम्हाला घ्यायचं आहे हायपोथिसिस की जर का ही जर का डेट वाढली डेट तर वाढणार नाही पण जर का डेट वाढली तर तुमचा निकाल पण काय होऊ शकतो लेट होऊ शकतो बट माझं मला तरी असं वाटतं की दिनांक पंचवीस मार्च किंवा मॅक्झिमम सत्तावीस किंवा अठ्ठावीस मार्चपर्यंत फर्स्ट इयरचे जे काही मी आत्ता उल्लेख केलेले अभ्यासक्रम आहे म्हणजे कोणते फर्स्ट इयर बी कॉम बी एस सी कम्प्युटर सायन्स बी बी ए बी बी ए आय बी 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 ए सी ए या फॅकल्टीचे जे काही निकाल आहेत हे लवकरच लागू शकतात किती तारखेपर्यंत पंचवीस किंवा सत्तावीस तारखेपर्यंत तर बघा जे सायन्स फॅकल्टी अंतर्गतले जे काही कोर्सेस आहे म्हणजे फर्स्ट इयर बी एस सी ज्याला आपण रेग्युलर म्हणूया तर बी एस सी रेग्युलरचा मार्क्स एंट्री करण्याची अंतिम तारीखच पंचवीस मार्च दोन हजार तेवीस आहे ही जर का यदा कदाचित डेट वाढली तर निकाल हा एकतीस मार्चपर्यंत लागू शकतो अदरवाईज हा पण सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या आसपास लागू शकतो तर बी ए फॅकल्टीचे जे विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे की माझ्या मते एकवीस तारखेला त्यांचा शेवटचा पेपर झालेला आहे काही मागं पुढे असू शकतात ते विषयावाईज डिपेंड आहे पण एकवीस तारखेला लास्ट पेपर होता तर यांची मार्क्स एंट्री करण्याची जी काही अंतिम तारीख आहे ती सात एप्रिल दोन हजार तेवीस आहे म्हणजे यांचा निकाल हा पंधरा मॅक्झिममा पंधरा एप्रिलच्या आसपास जाहीर होऊ शकतो ओके ही सगळ्यात महत्त्वाची प्रथम माहिती आता बघा हे मी सगळं तुम्हाला प्रथम वर्षाच्या बाबतीत सांगितलं तर आता काही विद्यार्थी म्हणतील सर आम्ही बी कॉमचे आम्ही बी एचे आम्ही बी एस सीचे आहेत बी बी ए बी आ, बी एम आय बी वगैरे बी एस सी आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं होतं की मार्च महिन्याच्या लास्ट वीकपर्यंत सगळे निकाल हे विद्यापीठ जाहीर करण्याच्या तयारीत आहे थोडेसे मागं पुढे डेट होऊ शकते एक्झॅक्ट कोणत्या डेटला कोणता निकाल लागेल हे काही निश्चित नसतं ते विद्यार्थी संख्या आणि त्यांच्या मार्क्स एंट्री होण्यावर डिपेंड असतं त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अशी कोणतीही निकालाची डेट मी पण सांगू शकत नाही आणि विद्यापीठातला एखादा एक्स वाय झेड ऑफिसरसुद्धा तुम्हाला सांगू शकत नाही की याच तारखेला तुमचा निकाल जाहीर होईल एक विद्यापीठाने ठरवलेला असतं की लवकरात लवकर आपल्याला मार्क्स एंट्री करून ऑनलाईन सिस्टीम पद्धतीने निकाल जाहीर करायचा असतो बट काही डेट कमी जास्त ह्या होऊ शकतात पण विद्यापीठ पण तुम्हाला सांगताना टेंटेटिव डेटच सांगेल की मार्च महिन्याच्या लास्ट वीकपर्यंत तरी तुमचे निकाल हे जाहीर होऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो याबाबत पण आपण माहिती घेतलेली आहे आता फर्स्ट इयर सोडून बाकीचे जेवढेही फॅकल्टीच्या अभ्यासक्रमाचे परीक्षा झालेल्या आहेत कधीपर्यंत या फेब्रुवारीच्या एंडपर्यंत कोणत्या फेब्रुवारी महिन्याच्या एंडपर्यंत तर या परीक्षांचे निकाल हे मार्च एंडपर्यंत म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता आहे आता काही पेपर जसं बी एस सीचा पेपर होता तो जर का पेपर काही पेपर हे एस वाय टी वायचे पेपर हे तीन मार्च चार मार्चपर्यंत चाललेले आहे तर तिथून पुढं किमान तुम्ही एक एकवीस ते पंचवीस दिवसाचा तुम्ही गॅप धरा म्हणजेच धरून चला की तुम्ही एप्रिल महिन्याच्या पाच तारखेपर्यंत त्या फॅकल्टीचे निकाल लागण्याची शक्यता आहे सगळ्याच अभ्यासक्रमाचे त्या तारखेला लागतील ला असं काही नाही पण त्या तारखेपर्यंत निकाल हे जाहीर होऊ शकतात मी तुम्हाला पुन्हा सांगतो की बी ए आणि बी एस सी या फॅकल्टीच्या काही अभ्यासक्रमाचा निकाल हा थोडासा उशिरा लागण्याची शक्यता आहे कारण त्यांचे पेपर हे एकवीस मार्चपर्यंत चाललेले होते त्याच्यामुळं शक्यतो तरी निकाल थोडासा लेट लागू शकतो पण बाकीच्या ज्या फॅकल्टीच्या एक्झाम ह्या जानेवारी महिन्यात संपल्या आहे काही फेब्रुवारी महिन्यात संपल्या आहे त्यांचे निकाल हे मार्च महिन्याच्या लास्ट वीकपर्यंत लागण्याची शक्यता आहे पण तत्पूर्वी काही एम कॉमच्या रिलेटेड अभ्यासक्रम असतील तर यमकॉम असतील किंवा एम एस सी असतील काही फॅकल्टीचे राहिलेले तर काही निकाल या आठवड्यात लागतील तर काही निकाल हे मार्च महिन्याच्या लास्ट वीकमध्ये लागण्याची शक्यता आहे जसे जसे लागले जातील तसे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमार्फत सांगितले जातील पॉसिबल झाल्यास तर यूट्यूब चॅनलमार्फत पण सांगितले जातील दुसरी महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची सूचना द्यायची आहे ती म्हणजे तुमच्या फोटोकॉपी संदर्भात एका मला कॅन्डिडेटचा फोन आला तर एका एम एस सी झुअलॉजीच्या रिलेटेड विद्यार्थिनी होती म्हणे की सर निकाल लागलेला आहे आणि निकालात फक्त मला सगळ्या विषयांमध्ये झिरो झिरो मार्क दाखवत आहे नेमकी काय प्रॉब्लेम झाला तर म्हणे की, की फोटोकॉपीसाठी अप्लाय कसं करायचं तर इथेच बघा तुम्ही स्टुडंट सेक्शनमध्ये फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशन सेक्शन दिलेलं आहे त्यावरती जर का तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्ही डेस्कटॉप मोड सिलेक्ट करा ज्या दिवशी तुमच्या परीक्षेचा निकाल हा जाहीर होतो त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच किंवा त्याच दिवसापासून काय होतो की तुमचं रिव्हॅल्युएशनची प्रोसेस ही स्टार्ट होते रिव्हॅल्युएशन बाबतीत आपण मागच्या इयरला आपण काय केलेला होता एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओ पद्धतीने तुम्ही काय करा रिव्हॅल्युएशनच्या बाबतीत माहिती घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करा बघा ज्या ज्या परीक्षांचे निकाल जाहीर झालेले आहे त्यांच्या इथं फोटो कॉपीसाठी अप्लायला ॲप्लिकेशन चालू झालेले आहे तुम्हाला पेपर रीव्हॅल्युशनला टाकायच्या पूर्वी तुम्हाला फोटोकॉपीला अप्लाय करावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला रिव्हॅल्युशनला टाकावा लागतो बघा आता काही फॅकल्टीची डेट ही ऑलरेडी संपलेली आहे काही जसं की यम फार्मसीची तारीख पंचवीस तीन दोन हजार तेवीस आहे तर एफ ईची तारीख दोन हजार बारा चौदा आणि पंधरा पॅटर्नची सतरा मार्च दोन हजार तेवीस होती ती ऑलरेडी संपलेली आहे किंवा डिप्लोमा रिलेटेड बी एच एम सिटी किंवा बी फार्मसी रिलेटेड जे काही कोर्सेस होते त्यांच्या तारखा ह्या सतरा तीन दोन हजार तेवीस पूर्वीच्याच आहे त्याच्यामुळं ज्या फॅकल्टीच्या डेट संपल्या त्याची पुन्हा माहिती होणार नाही किंवा त्यांना पुढे अप्लाय करता येणार नाही नुकताच बी एच एम सी टीचा निकाल लागलेला आहे तर त्यांचे ॲप्लिकेशन हे तीस तीन दोन हजार तेवीसपर्यंत तुम्हाला करता येतील ओके ह्या पद्धतीने आपण फोटो कॉपीबाबत पण माहिती बघितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो काही शंका असल्या चॅटबॉक्समध्ये टाका पूर्णपणे व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला कोणतीच अशी माहिती नाही की जी मी सांगायचं सा राहून गेलेलो आहे तुमच्या मनात जे प्रश्न आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मुळात जर का आपण मॅसेज नीट काळजीपूर्वक बघितला नाही आणि व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती जर का काळजीपूर्वक ऐकली नाही तर तुमच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण होऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला जेवढी काही महत्त्वाची आवश्यक माहिती होती ती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे अशाच नवीन नवीन माहितीसह आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व संबंधित मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला कधीच विसरू नका तसेच आपण परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्हाला परीक्षेसाठी येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद